आज सकाळी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 14 एप्रिलला जे पहिलं लॉकडाऊन घोषित केलं होतं पूर्ण देशभरातलं, ते 3 मेपर्यंत एक्सटेंड करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. हा निर्णय जाहीर करताना त्यांनी हेही स्पष्ट केलेलं आहे की 14 एप्रिल ते 20 एप्रिलच्या कालावधीमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हे लॉकडाऊन किती परिणामकारकरित्या त्याची अंमलबजावणी केली जाते याबाबतीत केंद्र शासन यावर लक्ष ठेवून असेल. किंबहुना या लॉकडाऊनची परिणिती म्हणून COVID-19 रुग्णांमध्ये होणारी वाढ ही कमी व्हावी, किंबहुना ही जी वाढीचा जो सध्या दर आहे तो कमी व्हावा ही केंद्र शासनाची अपेक्षा आहे. आणि याच्यासाठी महत्त्वाच्या 2-3 बाबी ज्या आपल्याला काळजी घेतल्या पाहिजे, ज्याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे, ते म्हणजे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणे, घरातल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे पोट त्यांच्या हातावर आहे त्या गरिबांची, त्या गोरगरिबांची काळजी घेणे. प्रशासन या दृष्टीने वेगवेगळी पावलं उचलत आहे. ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर केसेस आलेल्या आहेत त्या भागामध्ये लॉकडाऊनच्या बरोबरच आम्ही अत्यंत कठोर कर्फ्यू राबवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. हे जरी असलं तरी या भागातल्या नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा, त्याचबरोबर आरोग्यासाठी औषधी पुरवठा याच्यामध्ये कमतरता होणार नाही. आणि त्या दृष्टीने उद्या काही भागांमध्ये प्रायोगिक तत्वावर महापालिका, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे 3 एकत्रित मिळून त्या भागामध्ये कशा पद्धतीने आपल्याला जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करता येईल या दृष्टीने आम्ही नियोजन करणार आहोत. माझी सर्व जनतेला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की जर का आपल्याला कोविड रुग्ण या रोगावर मात करायची असेल तर हा लॉकडाऊन हे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करावंच लागेल, त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. आज या क्षणापर्यंत मी आपल्याशी बोलताना जगात कुठेही याच्यावर खात्रीलायकरित्या उपचार देणारं औषध अजून सापडलेलं नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि अत्यंत परिणामकारकरित्या या लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर मी आपण सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण घराबाहेर निघताना बिना मास्कचं निघू नये. मास्क आपण घालणं अत्यावश्यक आहे आणि विशेष करून जे छोट्या घरांमध्ये राहतात, मला माहिती आहे आर्थिक परिस्थितीमुळे काही जण आपल्याकडे एकेका खोलीमध्ये एकेका 2-2 खोल्यांमध्ये 10-10, 12-12 जण आपल्याकडे राहतात.
त्यांना घरात सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत. त्यांनी तशा काही त्यांच्या अडचणी असतील तर आम्हाला सांगाव्या, त्याच्यातनं काही मार्ग काढता येत असेल तर आम्ही निश्चित काढू. ते तयार असतील तर त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन किंवा दुसऱ्या कुठे ठेवण्याची व्यवस्था करू. घरात झोपताना त्यांनी शक्यतो घराच्या गच्चीवर मुलांनी वगैरे झोपणं आणि डिस्टन्स मेंटेन करणं हे अत्यावश्यक आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, गर्मी आहे, आणि घरात एवढं जेव्हा आपण दाटीवाटीने राहतो तेव्हा घरातसुद्धा, मी पुन्हा परत रिपीट करतो, घरातसुद्धा मास्क वापरणं आवश्यक राहील. आणि त्या दृष्टीने आपण सर्व काळजी घ्याल. विशेष करून अजून मी आग्रहाची विनंती करेन की आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या. ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोणाला डायबिटीस आहे, कोणाला ब्लड प्रेशर आहे, कोणाला हृदयाचे रोग आहे, त्यांची अत्यंत काळजी घ्या. त्यांना काहीही होणार नाही या रोगाचा चुकूनसुद्धा त्यांना प्रादुर्भाव होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करा. कारण दुर्दैवाने हा रोग त्यांना झाला तर तो कदाचित त्यांच्यासाठी जीव घेणार ठरू शकतो. मला खात्री आहे आपण जे आजपर्यंत आम्हाला सहकार्य केलं तेच सहकार्य आपण पुढे ठेवा. आमचे वेगवेगळ्या मदत लाईन्स किंवा हेल्पलाईन्स आम्ही वृत्तपत्राद्वारे जाहीर करू आणि आपल्याला कुठलीही अडचण आली तर त्यामार्फत आम्हाला संपर्क करा. पुणे शहरातील नागरिकांना माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे. एक नवीन प्रकारचा लक्षण आम्हाला दिसून यायला लागलेली आहेत की कोविडचे रुग्ण हे सुरुवातीला या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कदाचित घरी स्वयं उपचार करत आहेत किंवा कोणीतरी डॉक्टरांच्या सल्ल्याने टेलिमेडिसिन किंवा इतर मार्गाच्या सल्ल्याने त्यांना फ्लूसारखी लक्षणं दिसल्यानंतर पॅरासिटॅमॉल किंवा इतर प्रकारची औषधं घेत आहेत. या औषधामुळे कोविड तात्पुरता बरा झाल्यासारखा वाटतो आणि तो रुग्ण आठवडाभर 7 ते 8 दिवस चांगला राहतो आणि त्यानंतर जेव्हा त्याला तो रोगाची लक्षणं दिसायला सुरुवात होते ती अत्यंत गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसायला लागलेली आहेत. आणि असे रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये येत आहेत तेव्हा ते अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये येत आहेत. किंबहुना यातील काही रुग्ण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर काही तासांमध्येच मृत्यू पावत आहे. अत्यंत जीवघेणा आजार हा दिसतो आहे. म्हणून माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपल्यामध्ये थोडी जरी अशी काही लक्षणं दिसली तर महापालिकेच्या फ्लू रुग्णालयांमध्ये जा. ते डॉक्टर आपल्याचे सिम्पटम पाहून आपल्याला जी लक्षणं दिसत आहेत ती पाहून आपलं चाचणी करायची किंवा नाही कोविडची हे ठरवतील आणि त्यानंतर आवश्यक असतील तर आपली चाचणी केली जाईल. आणि ही चाचणी केल्यानंतर आपल्याला हा रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर आपल्याला औषध उपचार केला जाईल, आपल्याला वेगळं काढलं जाईल. पण अशा परिस्थितीमध्ये आपल्यासाठी हा रोग जीव घेणार ठरणार नाही. पण दुर्दैवाने याकडे दुर्लक्ष केलं किंवा सेल्फ मेडिकेशन केलं
आणि 8-10 दिवसानंतर आपण परत आमच्याकडे याल, तर कदाचित त्यावेळेस वेळ टळून गेलेली असेल आणि त्यावेळेस मग कदाचित जगातले सगळ्यात निष्णात डॉक्टरही आपल्यासाठी काही करू शकणार नाहीत. म्हणून माझी पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती आहे की असे काही सिम्पटम आपल्याला दिसले तर फ्लू क्लिनिकमध्ये या, तिथल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आवश्यक असेल तर कोविडची चाचणी करून घ्या. एक लक्षात घ्या, कोविडची रोग आपल्याला होणं हा काही समाजाच्या दृष्टीने आपल्यावर कुठलाही ब्लॉट नाही किंवा आपला कुठलाही गुन्हा नाही, हा कोणालाही होऊ शकतो. आणि त्याच्यामुळं आपण रुग्ण ठरू, आपल्याला 14 दिवस दवाखान्यात राहावं लागेल, या भीती मनातून काढून टाका. 14 दिवस रुग्णालयात राहणं केव्हाही चांगलं आहे यापेक्षा की आपल्यासाठी तो रोग जीवासाठी घातक ठरेल. आणि म्हणून पुन्हा पुन्हा विनंती आहे, कृपया सेल्फ मेडिकेशन करू नका. आपल्याला फ्लू सारखे सिम्पटम दिसले तर फ्लू फीवर क्लिनिकमध्ये या. डायबिटीस बीपी पेशंटमध्ये कदाचित आपल्याला तापही दिसणार नाही, ताप दिसत नाही, पण इतर लक्षणं जसं की अंग दुखणे, घसा खवखव करणे, वारंवार खोकला येणे, थोडंफार सर्दी पडसं होणे, अशी कुठलीही लक्षणं दिसली तर आपण कृपया कृपया फ्लू क्लिनिकमध्ये या. पुणे शहरामध्ये COVID-19 जो काही प्रादुर्भाव झाला आहे त्याच्यामध्ये एकतर रुग्णांची संख्याही वाढते आहे आणि मृत्यूदरही जास्त आहे. या बाबतीमध्ये या सर्व जी काही आपली 5 महत्त्वाची कोविड हॉस्पिटल आपण निश्चित केली आहे, BJ मेडिकल कॉलेज, भारती विद्यापीठ हॉस्पिटल, सिम्बायोसिस हॉस्पिटल, नायडू हॉस्पिटल आणि यशवंतराव चव्हाण मेमोरेबल हॉस्पिटल पिंपरी चिंचवड, या सर्व याच्यामध्ये एकंदर रुग्णांच्या व्यवस्थापनामध्ये एक सुसूत्रता राहावी. प्रामुख्याने जे गंभीर रुग्ण आहेत, जे अतिगंभीर रुग्ण आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये सुसूत्रता राहावी आणि त्यांच्या औषधोपचारामध्ये एकसूत्रता हवी. या दृष्टीने एक तज्ज्ञांची समिती आपण मी फॉर्म केलेली आहे किंवा त्याची गठन केलेलं आहे. ही समिती प्रामुख्याने या रुग्णांना कोणत्या प्रकारचा औषधोपचार द्यावा, कुठल्या प्रकारचे तज्ज्ञ मनुष्यबळ त्यांना उपलब्ध करून द्यावं, कोणते औषध किंवा औषधोपचार त्यांना द्यावा आणि काही जर का अति गंभीर रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरित करणं आवश्यक आहे असं त्यांचं मत झालं तर ते कशा पद्धतीने करावं, या बाबतीमध्ये सुसूत्रता आणेल. या व्यतिरिक्त कोविड आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे किंवा याच्यामधला मृत्यूदर कमी करण्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे
त्यासाठी ही समिती कार्यरत राहील. या समितीचे प्रमुख डॉक्टर दिलीप कदम, प्रोफेसर मेडिसिन हे राहतील, एस के एन मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर मेडिसिन, डॉक्टर शिवा अय्यर, डॉक्टर पुरंदरे, डॉक्टर प्रसाद राजहंस, डॉक्टर कपिल झिरपे, डॉक्टर जगदीश हिरेमठ, डॉक्टर अभय सदरे, डॉक्टर आरती किनीकर, डॉक्टर शीतल धडपले आणि या सर्व समितीचे कन्व्हेनर म्हणून डॉक्टर सांगळे, प्रोफेसर ऑफ मेडिसिन बी जे मेडिकल कॉलेज या राहतील. या 10 जणांचे अतज्ञ डॉक्टरांचा गट हा मार्गदर्शन करेल कशा पद्धतीची उपचार पद्धती करायची आहे याबाबतीत तो वेळोवेळी आम्हाला सल्ला देईल.